याच्या आधीच्या पार्टची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आधी तो बघून या म्हणजे। आणि प्लीज माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून घंटी वाजवा म्हणजे। मग ना मी अंजू दीदीला म्हटलं, दीदी मी ना मला उद्या पोटात अजून दुखणार आहे खूप, मला आताच जाणवतंय म्हणजे की असं कस तरी होईल आणि मग तब्येत वगैरे खराब होऊन जाईल, तर मी जातच नाही ना उद्या शाळेत, म्हणजे नाही तर तुम्हालाच खूप भीती वाटेल की हिला आपल्या पोरीला काही झालं म्हणजे। मग साकेत जीजू म्हणाला, मी तुला तयार करतो। मग त्यांनी एक नी फुल मला सांगितलं की अर्ध्या तासाचं म्हणजे लेक्चर आहे, तर पहिले काय घ्यायचं नंतर काय घ्यायचं। आणि मग मला सगळं एकदम कळून गेलं फुल काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते, कारण की मला अंजू दीदी म्हणाली की ती मला साडी नेसून देईल आणि तिचं नवीन लिपस्टिक देईल। मग मला असं मस्त तयार करून दिलं अंजू दीदीनी। मी गेली मग टिमरुग तिचा क्लास घेत होती, इंग्लिश इंग्लिश येतच नाही तिला, चारच वाक्य येतात मराठी मध्ये मध्ये दोन तीन शब्द इंग्लिश चे टाकले म्हणजे काय इंग्लिश बोलणे का। तिचा क्लास असाच पान सेट गेला, ती मी बघितलं जाऊन बाहेरून, तर ती अशी शिकवत होती ना, सगळे आपसात बोलत होते आणि गंमत करत होते, आणि ती आपली मोठी मटक कोंबडी मटकून आली होती, येत काहीच नाही नुसता नट्टा पट्टा। आशू तर काहीच नाही, भूगोल शिकवणार होती, काय येते आशूला भूगोल, नुसतं पुस्तक घेतलं आणि वाचत होती अडकत अडकत, झोपले होते तिच्या झोपा काढत होते सगळे म्हणजे। मॉन्टी जरा वरच्या क्लास मध्ये असल्यामुळे मला बघता नाही आला त्याचा क्लास, नाही तर मजा झाली असती चिडवायला। मग मी गेली, मला सगळं लक्षात होत, गेल्या बरोबर सगळ्यांना उभं राहायला सांगितलं आणि मी बसली जाऊन खुर्चीवर, तर सगळे बसून गेले। मी म्हटलं उभे राहा, मी सांगितलं तो बसायला, मी म्हणत नाही तोपर्यंत कोणी बसायचं नाही खबरदार म्हणजे। सगळा क्लास तिथे घाबरून गेला, हादरून गेला, हादरून गेला फुल क्लास। माझ्याजवळ फुल पुस्तक होत, मग मी एकेकाला पाढे विचारले बळवंतराव मामा स्टाईलनी। एका पोराला गेलं उभं, जास्तीच इचक वाटतोस मला, त्याला म्हणजे सांग बर तू 17 साते किती, पहा म्हणजे असे कामात आले बळवंतराव मामा। त्या पोराला काही आले नाही 17 साते किती, आणि मला अंजू दीदीच्या लग्नापासून ती चिठ्ठी तयार आहे माझ्याकडे, 1 पासून 50 पर्यंत 7 7 7 फुल। त्या पोराला म्हटलं उठ तू तिकडे जाऊन भिंतीचा उभा रा। मग दुसऱ्याला घेतलं, त्याला विचारलं 18 साते किती, त्याला म्हणलं भिंतीजवळ जाऊन उभा रा। तिसऱ्याला म्हणलं 19 साते किती, कोणा काही येतच नाही, अरे मला वाटायचं मला जमते म्हणजे जमतच मला, म्हणजे ते पोटाचं दुखणं वगैरे काय त्या दिवशी झालं नाही, सगळं काही एकदम व्यवस्थित। अर्धा क्लास तसाच तिकडे उभा राहून गेला होता, कारण कोणाला साते साते आलंच नाही। तेव्हाच ठरवलं घरी जाऊन बळवंतराव मामांना साष्टांग नमस्कार करील म्हणजे, घालीन लोटांगण पण करील। मग आहे ना एक इच्छक पोरगा उभा राहिला आणि मला म्हणे मॅडम मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे म्हणे। मी म्हटलं विचार, पण सोप्या प्रश्नांचे उत्तर मी देत नाही, कठीण प्रश्न विचार, मी फक्त 5 डिजिट मल्टिप्लिकेशनचे उत्तर देईल, येत का तुला विचारता, पटकन विचार 3 सेकंदामध्ये, 1 2 3 गेला म्हटलं तुझा चान्स, दुसऱ्या कोणाला 5 डिजिट मल्टिप्लिकेशन विचारायचं आहे का। मग तो पटकन म्हणे 57574 मल्टिप्लाइड बाय 57574, तो तिकडे करायचं आत मी उत्तर दिलं 2 3 9 4 5 6 7 8, am I right? तो त्याच्याजवळ काही कॅल्क्युलेटर नव्हतं, तो खाली करून पाहीपर्यंत मी दुसऱ्याला म्हटलं
दुसरा नी विचारलं त्याला पण उत्तर दिलं असंच फटकन 3 4 5 7 8 3 4 7 8 9 एम आय राइट? असे माझ्या डोळ्यासमोर अक्षर तरळत होते. का बरं? कारण की मला साकेत जीजूनी शकुंतला देवी दाखवला होता. सगळे माझ्याकडे एकदम असं भूत पाहिल्यासारखंच पाहत होते. So tip or geek.